नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर दीपक केळेकर. मी मनोविकार, सेक्स रोग, संमोहन आणि व्यसनमुक्त तज्ञ आहे आणि अकोल्यामध्ये गेल्या 35 वर्षांपासून प्रॅक्टिस करतोय. लँडमार्क फोरमचा मी सेमिनार लीडर आहे. येणाऱ्या बुधवार दिनांक 18 मार्च रोजी लँडमार्क फोरमचे एक परिचय व्याख्यान आयोजित केलेलं आहे. हॉटेल शगुन, जठारपेठ, अकोला इथे संध्याकाळी 6:30 ते 9:30 या दरम्यान या व्याख्यानाचे आयोजन केलं आहे. लँडमार्क फोरम हा एक ट्रान्सफॉर्मेशनल प्रोग्राम आहे. आपल्या भूतकाळाचा आपल्यावरती परिणाम न होऊ देता संवादाच्या माध्यमातून आणि भाषेच्या माध्यमातून भविष्य कसं निर्माण करावं, आपली ध्येय किंवा उद्दिष्ट आपण वेगाने काही साध्य करावीत, आपल्या दृष्टिकोनामध्ये कसं परिवर्तन करावं, आत्मविश्वास कसा वाढवावा, साहसीपणा किंवा धैर्यपणा कसा आपण आपल्या अंगी आणावा, अपयशाने खचून न जाता सतत यशाकडे कशी वाटचाल करावी, अशा सर्व प्रकारची माहिती या परिचय व्याख्यानामध्ये आपल्याला मिळेल. लँडमार्क फोरम हा 3.5 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि या 3.5 दिवसामध्ये आपल्याला एक नवजीवन मिळतं. हा ट्रान्सफॉर्मेशनल परिवर्तनीय कार्यक्रम आहे आणि त्याची संपूर्ण माहिती या 3 तासाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला मी देईन. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. या कार्यक्रमामध्ये आपण यावं, आपल्या कुटुंबियांना, आपल्या मित्रमंडळींना घेऊन अवश्य यावं आणि आपल्याला जीवनामध्ये काय शक्य आहे, आपण काय करू शकतो, काय संभव आहे, कोणत्या संभावनांची निर्मिती आपण करू शकतो हे आपल्याला त्या ठिकाणी उमजेल. लँडमार्क फोरम जे अकोल्यामध्ये 5, 6 आणि 7 जूनला आहे त्याची फी 23,500 रुपये. परंतु आपण जर 1 मिनिट कमी फी भरली तर आपल्याला 19,500 मध्ये त्यात नोंदणी करता येईल. पुन्हा मी असं सांगतोय की हे परिचय व्याख्यान जे 18 मार्चला बुधवारी संध्याकाळी 7:30 ते 9:30 आहे ते विनामूल्य आहे. आपण आपल्या परिवारासह, मित्रमंडळीसह जरूर या व्याख्यानाला अवश्य यावे आणि आपल्याला तेथे लँडमार्क फोरममध्ये रजिस्टर करण्याची संधी मिळेल. तर आपण जरूर लँडमार्क फोरममध्ये रजिस्टर करावं. आपण भेटूया 18 मार्च संध्याकाळी 6:30 वाजता हॉटेल शगुन, अकोला. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि लँडमार्क ग्रॅज्युएट्सला माझी विनंती आहे की आपण आपल्या सर्व ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ टाका, शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोक या परिचय व्याख्यानाचा फायदा घेऊ शकतील. थँक्स फॉर शेअरिंग. धन्यवाद.